काल रविवार असल्यामुळे आमदार आप आपला मतदार संघात होते। आज विधिमंडळाच्या अधिवेशन सुरू झाल्यामुळे बऱ्याचपैकी आमदार आज मुंबईला इथे हजर होते, उपस्थित होते, आणि त्यामुळे फक्त मंत्र्यांनीच नव्हे, ज्येष्ठ नेत्यांनीच नव्हे, पण बाकीच्याही आमदारांना आदरणीय शरद पवार साहेबांचा आशीर्वाद मागण्याची ही संधी मिळून देण्याच्या निमित्तानं आज आम्ही इथे माहिती काढली की पवार साहेब चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहे, आणि म्हणून आम्ही इथे आज आलो। सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि काल जसं मी म्हटलं होता तशीच विनंती आज करून आम्ही पक्ष एक संघ राहावा, त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशीच विनंती करून आम्ही इथून आता जात आहो। याच्या पलीकडे मला काही अधिक बोलायचं आज नाही। काल मी सांगितलं होतं की पवार साहेबांनी आमच्या जे काही म्हणणं होतं ऐकून घेतलं, तसं आजही त्यांनी ऐकून घेतलेलं, आणि त्यानंतरचा जे काही असेल आता मी आज कसं बोलू शकतो की त्यांच्या मनात काय आहे। हमने पवार साहब को विनंती की, उन्होंने हमारी बात सुनी, और कल जैसे उन्होंने हमारी बात सुनी आज भी उन्होंने हमारी बात सुनकर और कुछ आगे उन्होंने कुछ कहा नहीं, लेकिन अच्छे से उन्होंने हमारी बात सुनी, बस इतना ही।